भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या विराट सभेमध्ये मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं भारताचे यशस्वी आणि जे आज वैश्विक नेते झाले आहेत असे आपले पंतप्रधान माननीय मोदीजींचं मनपूर्वक स्वागत करतो। मंचावर उपस्थित आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माननीय रामदासजी आठवले, या ठिकाणी उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व मंत्रिमंडळातले माझे सहकारी, सर्व मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता निवडणूक केवळ 3 दिवसावर आली आहे, पण या निवडणुकीमध्ये आणि आधीच्या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा फरक आपल्याला पाहायला मिळतो। यापूर्वी निवडणुका व्हायच्या तर लोकांमध्ये उत्कंठा असायची, हा पक्ष निवडून येणार की तो पक्ष निवडून येणार, पण ही पहिली निवडणूक अशी आहे की ज्या निवडणुकीकरता कुठल्याही राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही आहे। महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर तो सांगतो महायुतीचंच सरकार येणार आहे। बंधू भगिनींनो, आपल्या समोर एकीकडे काँग्रेस पक्ष आहे, त्याचा नेता कोण आहे हेच कळत नाही, कोणी नेतृत्व द्यायला तयार नाही, कोणी एकमेकाला नेता म्हणायला तयार नाही। आणि परवा राहुल गांधी हे महाराष्ट्रात आले तर भाषण करताना त्यांनी आपल्याकरता केलं की काँग्रेस करता केलं हे समजलं नाही, कारण राहुलजी म्हणाले 70 वर्षामध्ये विकास झाला नाही, 70 वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला, 70 वर्षामध्ये असं झालं। त्यांना हे कदाचित माहितीच नव्हतं की 70 वर्षातले 60 वर्ष त्यांच्याच परिवाराचं शासन होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था तर काय आपल्याला माहिती आहे, या पक्षामध्ये कोणीच राहायला तयार नाही। खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार साहेबांची अवस्था ही शोलेतल्या जेलर सारखी झाली आहे। आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, कोई बचा तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे। काल परवा पवार साहेब म्हणाले या ठिकाणी आम्ही लहान लोकांची लढत नाही, आम्ही लहान मुलांची लढत नाही। खरं आहे पवार साहेब, आम्ही लहानच आहोत, पण एक गोष्ट मी तुम्हाला विचारू इच्छितो, अरे 5 वर्ष पदोपदी आमच्याशी तुम्ही लढलात, प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला आम्ही चारी मुंड्या चित केलं, आता तुमच्या लक्षात आलं, हे दिसायला लहान असतील, हे वयानी लहान असतील, पण हे या ठिकाणी या आखाड्याचे वस्ताद आहेत, आणि म्हणून आता ते म्हणतात की तुमच्याशी लढणार नाही। बंधू भगिनींनो, या ठिकाणी काही लोक नख कापून जखमी झाल्याचं आवडतायत, नख कापून शहीद झाल्याचं आवडतायत, म्हणतायत आम्ही ईडीला घाबरत नाही, अरे आम्हाला ईडीची गरजच नाही। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवशीपासून पक्का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी हे पक्कं झालं होतं की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत देखील महायुतीचंच सरकार येणार। आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे जे काही चाललंय ना,
अनुकंपा तत्वावर जशा नोकऱ्या असतात तसा राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकंपा तत्वावर आता या ठिकाणी मतं मागावी लागतात की बघा आमच्यावर कारवाई होते आहे आम्हाला निवडून द्या, आमच्यावर कारवाई होते आहे आम्हाला निवडून द्या. पण कितीही अनुकंपा तत्वावर मतं मागितली तरी देखील सर्वांना माहिती आहे ही राष्ट्रवादी नाही, ही भ्रष्टवादी पार्टी आहे. आणि त्यामुळे काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो यांच्या पाठीशी कोणी जाणार नाही. बंधू भगिनींनो, या मुंबईमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे काम आपण केलं, 15 वर्ष हे जे सांगायचे एकही प्रोजेक्ट हे करू शकले नाही, तो प्रत्येक प्रोजेक्ट मुंबईचा हा आपण या 5 वर्षात करून दाखवला. खरं म्हणजे या ठिकाणी मेट्रोचं जाळं असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, या ठिकाणी धारावीचं पुनर्वसन असेल, अनेक अनेक प्रोजेक्ट या आमच्या एअरपोर्टच्या आजूबाजूचं पुनर्वसन असेल, या ठिकाणी हे सगळे प्रोजेक्ट आपल्या काळातले नव्हते, त्यांच्या काळात ते बोलायचे, करू एकही प्रोजेक्ट शकले नाही. हे सगळे प्रकल्प आज या ठिकाणी आपल्या काळामध्ये होत आहेत. मुंबई बदलते आहे. मी माननीय मोदीजींचे आभार मानेन. प्रधानमंत्रीजी, मैं आपका धन्यवाद देना चाहता हूं. जिस प्रकार से आप बंबई के पीछे खड़े हुए, बंबई के एक एक प्रोजेक्ट को, मुंबई के एक एक प्रोजेक्ट को जिस प्रकार से आपने यहां पर चालना दी, मुंबई के प्रोजेक्ट्स को जिस प्रकार से आपने हमें मदद की, आज मुंबई बदल रही है, मुंबई का चेहरा बदल रहा है. और मैं विश्वास के साथ कहता हूं आने वाले 2-3 वर्षों में जब ये सारे प्रोजेक्ट्स कंप्लीट हो गए तो मेरा विश्वास है देश का सर्वोत्तम महानगर ये हमारा मुंबई होगा और मुंबई देखने के लिए लोग आएंगे. इस मुंबई के गरीबों को हम मकान देना चाहते हैं और इसलिए प्रधानमंत्री आवास योजना में सबसे बड़ा फैसला हमने किया और 2011 तक जो झोपड़पट्टी में रहने वाले लोग हैं उन सभी को मकान देने का फैसला प्रधानमंत्री आवास योजना में हमने किया. मैं दोस्तों तुमचा जास्त वेळ मी घेऊ इच्छित नाही, पण एवढंच सांगतो एक नवीन मुंबई या ठिकाणी आपण तयार करतो आहे. या मुंबईकरांकरता आधुनिक अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये हे परिवर्तन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच विनंती करण्याकरता आलो आहे. गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून आम्ही काम केलं. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं. आज गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला, आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिला, आज रोजगारामध्ये महाराष्ट्र पहिला, प्रत्येक गोष्टीमध्ये या महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे 5 वर्षामध्ये आपण केलं आहे. आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत तयार होतो आहे. मी तुम्हाला विनंती करतो या नवभारतासोबत नव महाराष्ट्र तयार करायचा आहे. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र, प्रत्येक घरी पाणी, प्रत्येक शेतीला पाणी, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र, 1 कोटी तरुणांना या ठिकाणी रोजगार हा पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला द्यायचा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला तयार करायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो या महाराष्ट्रात 5 वर्षात जे काम केलं आहे त्या कामाच्या आधारावर पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे, पुन्हा तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे. सांगा मुंबई तुमचा जनादेश आहे का? अरे एवढासा आवाज नको, दिल्ली पर्यंत आवाज गेला पाहिजे. सांगा तुमचा जनादेश आहे का? तुमचा आशीर्वाद आहे का? तुमचा आशीर्वाद मोदीजींना आहे का? तुमचा आशीर्वाद उद्धवजींना आहे का? तुमचा आशीर्वाद मला आहे का? तुमचा आशीर्वाद सर्व नेत्यांना आहे का? तुमचा आशीर्वाद सगळ्या उमेदवारांना आहे का? मग तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून ही निवडणूक तुमच्यावर सोडतो. 21 तारखेला प्रचंड मतदान करा. 21 तारखेला कमळाचं आणि धनुष्यबाणाचं बटन दाबा. 24 तारखेला ज्यावेळी मतपेटी उघडेल त्या मतपेटीमधून केवळ कमळ आणि धनुष्यबाण निघाला पाहिजे, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.